सप्टेंबर पासून देशात लहान मुलांच्या लसीकरणाची शक्यता आहे। एम्सचे संचालक आणि केंद्र सरकारच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मुलांवर सध्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या सुरू आहेत। त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा अहवाल सप्टेंबर पर्यंत येणं अपेक्षित आहे। भारतात फायझर बायोएनटेक वॅक्सिनला परवानगी मिळाल्यास मुलांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो। कोविशील्ड कोवॅक्सिन स्पुटनिक नंतर आता चौथी लस येत आहे। भारतीय फार्मास्युटिकल कंपनी झायडस कॅडिला आपल्या झायकोवा डी या लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी याच आठवड्यात अर्ज करण्याची शक्यता आहे। याला परवानगी मिळाली तर ही पहिली डीएनए बेस्ड लस असेल। राज्यात मंगळवारी विक्रमी लसीकरण झालं। मंगळवारी सर्वाधिक म्हणजेच 5,52,909 जणांचं लसीकरण झालंय। राज्याकडे सध्या सुमारे 18 ते 20 लाख लसींचा साठा आहे। याआधी 26 एप्रिलला राज्यानं 5,34,000 जणांचं लसीकरण केलं होतं। लस धोरणात बदल केल्यावर सोमवारी तब्बल 88 लाख जणांना लस देण्यात आली आहे। मात्र दुसऱ्याच दिवशी या मोहिमेला वेग मंदावलेला आहे। मंगळवारी देशात केवळ 53 लाख नागरिकांचं लसीकरण झालंय। देशात संपूर्ण लसीकरणासाठी 207 दिवस लागण्याची शक्यता आहे। संपूर्ण लोकांचं पूर्ण लसीकरण करण्यासाठी देशाला 88.89 कोटी लोकांचं लसीकरण करावं लागणार आहे। सोमवारी देशभरात 85 लाख लोकांना लस टोचण्यात आली। यामुळे ऑगस्टपर्यंत रोज 1 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात राज्य सरकारच्या टास्क फोर्सकडून सीलबंद अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। मात्र या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक आठवड्याचा अवधी राज्य सरकारकडून हायकोर्टाकडे मागण्यात आलाय। भारत बायोएनटेकची कोवॅक्सिन लस ही 77.8% प्रभावी असल्याचं डीसीजीआयच्या अहवालानंतर स्पष्ट करण्यात आलं। क्लिनिकल चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांना डीसीजीआय तज्ज्ञांच्या समितीनं मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारनं 18 वर्षांच्या पुढच्या नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचं जाहीर केल्यानंतर आजपासून पुण्यात या गटासाठीचं लसीकरण सुरू करण्याचं नियोजन केलंय। 193 ठिकाणी लसीकरण होत आहे। 50% ऑफलाईन तर 50% ऑनलाईन डोस उपलब्ध केले जात आहेत। या प्रत्येक केंद्रावर 100 डोस उपलब्ध आहेत। देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 50,848 नवे रुग्ण आढळलेत तर 68,817 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय। दिवसभरात 1,358 जणांचा मृत्यू झालाय तर एकूण मृत्यू 3,90,660 झाले आहेत। सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 6,43,194 इतकी आहे। राज्यात 24 तासात 8,470 नवे कोरोना बाधित आढळून आलेत तर 188 जणांचा मृत्यू झालाय। सोमवारी रुग्णांचा आकडा हा 6,000 खाली आला होता, त्या 2,000 वाढ झाली आहे तर मृतांचा आकडाही सोमवारपेक्षा दुप्पट झालाय। राज्याचा मृत्यूदर 1.98% गेलाय। 24 तासात 9,043 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। तिसरी लाट थोपवणं शक्य आहे असं मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य VK Paul यांनी मंगळवारी व्यक्त केलं। मात्र त्यासाठी वेगानं लसीकरण सुरक्षा कवचाचाच वापर आणि गर्दी टाळली तर तिसरी लाट टाळता येईल असं त्यांनी म्हटलंय। कोरोनाची दुसरी लाट ओसरताच बेस्ट कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचं प्रमाण कमी झालंय। गेल्या 3 दिवसात एकही कर्मचारी कोरोना बाधित म्हणून आढळला नसल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली। गेल्या वर्षी कोरोना रुग्णसंख्या अधिक असल्यानं गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानं कोरोना नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय काही नामांकित मंडळांनी घेतलाय। सह्याद्रीची उंची म्हणजे